अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विशाल लॉन्ज येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली। येत्या 25 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या वधूवर परिचय मेळावा आणि स्नेह मेळावा संदर्भातील नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली। सकल मराठा समाजातील नागरिकांनी या वधूवर परिचय मेळाव्याला आणि स्नेह मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले। या बैठकीत सकल मराठा समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक तसेच समाजबांधव उपस्थित होते। आलेल्या सर्व मराठा समाजबांधव तसेच सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी शिवस्वागत करतो। सर्वांना जय जिजाऊ। मित्रांनो, आज या ठिकाणी आपण मराठा समाजाच्या वधूवर परिचय मेळावा आणि एक स्नेह मेळावा यासाठी 25 तारीख आपण फायनल केलेली आहे आणि या 25 तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात ही या वधूवर परिचय मेळावा आणि मराठा समाजाचा स्नेह मेळावा, सकल मराठा समाजाचा स्नेह मेळावा घेण्याचं नियोजन समाजातील सर्वच घटक या ठिकाणी करतायत। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अगोदर सर्व मराठा समाजातील जे सर्व प्रतिष्ठित किंवा जे कार्यकर्ते असतील किंवा विविध मराठा समाजाच्या ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी या अगोदर आलेले होते आणि या ठिकाणी त्यांची नियोजनाची मीटिंग संपन्न झाली। यानंतर या नियोजनाची मीटिंग झाल्यानंतर या नियोजन मीटिंगमध्ये काय ठरलं आणि 25 तारखेला काय नियोजन करायचं आहे त्या संदर्भात त्याचा प्रचार प्रसार होणं आणि ते मीडियाच्या माध्यमातून सर्व समाजबांधवापर्यंत पोहोचण्यासाठी या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सर्व पत्रकार बांधव, मग प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि जे कोणी पोर्टल चालवत असतील त्या पोर्टलचे सर्व वार्ताहर, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी या सर्वांचं सकल मराठा समाजाच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो। पत्रकार मित्रांना या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की मागील 2 वर्षाच्या अगोदर कोरोनाचा विषय असल्यामुळे मध्यंतरी त्याच्या अगोदर आपण एक वधूवर सूचक मेळावा या ठिकाणी ठेवला होता, त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळाला होता। परंतु नंतरच्या काळामध्ये कोरोना आल्यामुळे 2-3 वर्षाचा एक गॅप त्या ठिकाणी पडला। परंतु आज आपण बघतोय मराठा समाजच नसेल प्रत्येक समाजामध्ये आज विवाहासंबंधी फार अडचणी निर्माण झाल्या आहेत, विशेषतः करून मुलांना आणि मुलगीसाठी खूप फिरावं लागतं आहे। अशा वेळेला मराठा समाजाच्या सर्वच प्रतिनिधींना असं वाटलं की बरेचसे चांगले मुलं असतात परंतु त्याही मुलांना बऱ्याच वेळा विवाहासंबंधांमध्ये अडचणी येतात। जर वधूवर सूचक मेळाव्याच्या माध्यमातून एक चांगला मेळावा जर झाला तर त्या माध्यमातून काही विवाह संबंध जुळले आणि याच अशा प्रकारेच समाजाचं एकत्रीकरण किंवा समाजाचा एक सर्व घटक एका ठिकाणी येऊन एक स्नेह मेळावासुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो असं नियोजनच या ठिकाणी झालेलं आहे। मी या कार्यक्रमाचे आपल्याला सर्व पत्रकार बांधवांना सकाळी मी मेसेज आणि फोन केले त्याही वेळा सांगितलं की अशा अशा संदर्भामध्ये अशा अशा पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। या सर्व कार्यक्रमाचे जी कार्यक्रम असेल काय असेल याची सर्व काही मार्गदर्शन मराठा समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीप कोळपे सर आणि कार्याध्यक्ष शंकरप्पा मराठे, मी दोघांना अगोदर सरांना विनंती करतो की शंकरप्पा मराठे कार्याध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व कार्यक्रमाच्या संदर्भात काय काय सूचना आहेत किंवा पत्रकार बांधवांनी काय काय पत्रकार बांधवांचे मी हार्दिक स्वागत करतो। सर्वांना जय 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 शिवराय। एक सामाजिक उपक्रम म्हणून सकल मराठा समाज कोणत्याही प्रकारचं सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत त्या एकत्र येऊन
सकल मराठा समाजाचा एक वधूवर परिचय मिळावा घ्यावा, एक असं कोरोना काळाच्या आधी सुद्धा दोन मेळावे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी झाले. यावेळेस तालुक्याचं उद्दिष्ट न ठेवता साधारणतः 6 ते 7 तालुक्यांमध्ये संपर्क हा सुरू आहे आणि फर जिल्ह्यामध्ये सुद्धा संपर्क सुरू आहे. या कार्यक्रमाची तारीख ही 25 फेब्रुवारी ठरलेली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आधी वधूवर परिचय मेळावा होईल, त्यानंतर एक नवीन उपक्रम सकल मराठा समाजाचा एक स्नेह मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे. त्या स्नेह मेळाव्याला बंधू आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी जे जे प्रमुख वक्ते अवेलेबल झालेले आहेत त्यांचे नावं सर्वांचे आपल्याला सर हे सांगतीलच, पण आपल्या पत्रकार बांधवांना एक विनंती अशी आहे की हा एक सामाजिक उपक्रम आहे, त्याच्यासाठी आपण मेळावे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी झाले. यावेळेस तालुक्याचं उद्दिष्ट न ठेवता साधारणतः 6 ते 7 तालुक्यांमध्ये संपर्क हा सुरू आहे आणि फर जिल्ह्यामध्ये सुद्धा संपर्क सुरू आहे. या कार्यक्रमाची तारीख ही 25 फेब्रुवारी ठरलेली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आधी वधूवर परिचय मेळावा होईल, त्यानंतर एक नवीन उपक्रम सकल मराठा समाजाचा एक स्नेह मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे. त्या स्नेह मेळाव्याला बंधू आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी जे जे प्रमुख वक्ते अवेलेबल झालेले आहेत त्यांचे नावं सर्वांचे आपल्याला सर हे सांगतीलच, पण आपल्या पत्रकार बांधवांना एक विनंती अशी आहे की हा एक सामाजिक उपक्रम आहे, त्याच्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न सामाजिक उपक्रमाला आपल्याकडून जे जे शक्य होईल ज्या ज्या प्रकारे शक्य होईल त्या त्या प्रकारे आपण जर या सामाजिक उपक्रमाला आपल्याकडून जर मदत मिळाली तर फार बरं होईल आणि आपल्याकडून ती आशा करतो. या कार्यक्रमाला सकाळी 9 वाजेपासून सुरुवात होईल. 3-12 वाजेपर्यंत सर्व वधूवर वधूवरांचा परिचय होईल, त्यानंतर सर्वांचं भोजन होईल आणि तदनंतर स्नेह मेळाव्याला सुरुवात होणार आहे. स्नेह मेळाव्यासाठी नामांकित व्यक्तींना आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा छोटेखानी कार्यक्रम आम्ही करणार आहोत. यासाठी किमान जिल्ह्यातून 20 ते 25 हजार महिला आणि पुरुष आणि वधूवर सगळे उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यानंतर कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे, कोण कोण येणार आहे काय याविषयी सर माहिती दे. नमस्कार. हो हो, आज जामनेर येथे विशालांना सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व मराठा बांधव उपस्थित आहेत. येणाऱ्या 25 फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळा, विवाह परिचय मेळावा आणि त्याचबरोबर स्नेह मिलनाचा कार्यक्रम आपण सामाजिक दृष्ट्या ठेवलेला आहे. तरी सर्व समाजबंधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपलं काम समजून आपला कार्यक्रम समजून सर्वांनी हजर राहावे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपल्या समाजामध्ये लग्नांमध्ये होणारा खूप मोठा खर्च ह्या कार्यक्रमातून ह्या उपक्रमामधून बराचसा काही लोकांचा कमी होऊ शकतो आणि हा उपक्रम आपला घेणं फार महत्त्वाचा आहे. तरी सर्वांनी समाजाने जर एकमेकाला साथ दिली तर नक्कीच आपण याच्यात चांगलं कार्य करू शकू आणि समाज संघटित करू शकू
असे मला वाटते. त्याबद्दल सर्वांना मी आवाहन करतो की आपण सकल मराठा समाजाच्या वतीने जो कार्यक्रम घेतला जातो आहे त्यासाठी सर्वांनी हजर राहावे ही विनंती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.